नमस्कार पुरंद पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या ठळक बातम्या पुरंदर पंचायत समितीत अभंग अपंग व्यक्तींसाठी विनाट घरकुल योजनेतील आर्थिक ग व्य गैरव्यवहार उघड विनाट निर्वाह भत्त्यातही गैरव्यवहार प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या महाराष्ट्राच्या महिला अध्यक्षा सुरेखा ढवळे यांची फौजदारी कारवाईची मागणी ग्रामपंचायतीच्या दिव्यांग निधीचाही गैरवापर व भ्रष्टाचाराचा आरोप पुरंदरमध्ये मोठी खळबळ यामध्ये मोठे गबाड बाहेर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे सासवड व परिंच येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा निषेध करण्यात आला आहे नालासोपऱ्यात शववाहिनी नसल्याने मृतदेहाची तिरडी टॅक्सीच्या टपावर बांधून अंतयंत्रा काढण्यात आली शववाहिनी उपलब्ध नाही अॅम्ब्युलन्सवाल्याने जास्त पैसे सांगितले त्यामुळे गरीब व्यक्तींच्या अडचणींना अडचणीत भर पडली आहे अशा प्रकारे माणुसकीला काळीमा लावणारा हा प्रसंग नालासोपऱ्यात एका गरीब कुटुंबावर आला आहे कोर्ट व तहसील कार्यालयात गर्दी सासवडमध्ये जनता कर्फ्यू असतानाही या गर्दीबद्दल नागरिकांच्यात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे सोशल डिस्टन्सिंगचे या परिसरात तीन तेरा वाजलेले पाहाव्यास मिळाले पतंजलीच्या को, कोरोनिल आणि श्वासारी या कोरोना किटला महाराष्ट्रात बंदी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा यांची कठोर पावले आशा वर्कर भगिनींच्या मानधनात वाढ तसेच गट प्रवर्तकांच्या मानधनात देखील वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने आज घेतला आहे कोरोनाच्या काळात तटपुंजा मानधनावर जीव धोक्यात घालून आशा वर्कर्सने काम मोठे काम केले आहे पुरंदर तालुक्यामध्ये आशा वर्करची संख्या मोठी आहे बेलसल पुरंदर गटात सत्तावीस सत्तावीस वर्कर्स असून त्यांना दर महिना फक्त दोन हजार मानधन देण्यात येते माळशिरस पुरंदरमध्ये सव्वीस वर्क आशा वर्कर्स असून त्यांना फक्त दोन हजार प्रत्येकी मानधन देण्यात येते निरा पुरंदर एकोणीस परिंचेमध्ये साठ वाल्ल्यामध्ये अठरा अशाप्रे एकशे एक पन्नास अशा वर्कर्स पुरंदर तालुक्यात काम करत आहेत त्यांना प्रत्येकी फक्त दोन हजार रुपये मानधन देण्यात आहे देण्यात येत आहे अशा प्रकारे अतिशय तटपुंजा मानधनावर आशा, आशा वर्कर्सनी कोरोनाच्या काळामध्ये अतिशय महत्त्वाची कामगिरी केली आहे हे लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने आज त्यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे सासवडमध्ये मुसळधार पाऊस विजांचा कडकडाट पाऊस रस्त पडल्यामुळे रस्त्यावर पाणी व नागरिकांना संकटाला सामोरे जावे लागले नागरिकांची तारांबळ उडाली अठ्ठावीस तारखेपासून केस कापायला महाराष्ट्र शासनाची परवानगी परंतु दाढीला हात लावण्यास मात्र मनाई अशा प्रकारच्या अजब निर्णयामुळे मोठा विरोध निर्माण झाला आहे शासनाच्या पुरंदरच्या आरोग्यव्यवस्थेवर कोट्यावधी रुपयांचा खर्च नियंत्रण नाही व्हेंटिलेटर नाही डॉक्टर्स गायब अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे आरोग्यव्यवस्था कोलमडली पुणे जिल्हा परिषदेचे पुरंदरच्या आरोग्यव्यवस्थेकडे पूर्णपणे दुर्लक्ष तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचा चार्ज बारशिरांच्या डॉक्टरांकडे गराड्या येथे दोन वर्ष डॉक्टर नाही परिचय येथील दोन्ही डॉक्टर्स रजेवर आरोग्य विभाग पूर्णपणे दुर्लक्ष जिल्हा परिषद सदस्यांचे याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा धन्यवाद